राजू सर तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर काँग्रेसचे बड़े नेते इथे पोहोचलेले आहेत का? किती वेळात या मोर्चाला सुरुवात होईल? कसा असेल मार्ग? अगदी पाहतो आपण काँग्रेसच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. राजभवनावरती हा मोर्चा जो आहे तो धडकणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी नाना पटोले पोहोचलेले आहेत, वर्षा गायकवाड पोहोचलेले आहेत, नसीम खान सुद्धा पोहोचलेले आहेत, असलम शेख पोहोचलेले आहेत. जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत ते सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि हँगिंग गार्डन पासून थेट राजभवनाच्या दिशेने जे आहे ते पोहोचणार आहेत. आपल्यासोबत काही काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर काय सांगाल, मोर्चाला सुरुवात झालेली आहे, काय नेमकं सांगायचं? मोर्चाला सुरुवात झालेली आहे, काय नेमकं? हा मोर्चा हा तिसरा चौथा दिवस आहे. जोपर्यंत राहुल गांधींना ज्या पद्धतीने त्रास दिला जाईल तोपर्यंत या देशामध्ये शांतता राहणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. ईडीचा वापर ज्या प्रकारे केला जातो तो चुकीचा आहे. हे सांगण्यासाठी काय मोर्चा की लोक असं घाबरतील असं समजण्याचं काही कारण नाही. मोदी पाहतोय लोक समजण्याचं कारण नाहीये. अकरम शेख सुद्धा जे आहेत ते पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडे नेमकं जाणून घेऊया काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत नाना पटोले आहेत. नाना काय सांगाल, मोर्चाला सुरुवात झालेली आहे, काय नेमकं? या मोर्चामध्ये सहभागी झालेले आता मी ज्या स्वातंत्र्यलढ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्रातली हुकुमशाह सरकार करते आहे त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. आणि या आंदोलनामध्ये आता माननीय राज्यपाल भवनामध्ये हे आंदोलन जाणार आहे. काय पोलीस जाऊ देतील का राजभवनपर्यंत? जेपर्यंत जाऊ दिली तिथपर्यंत जाऊ, नाही तर जेल भरो करू. नंतर काय शिष्टमंडळ वगैरे भेटणार राज्यपालांना? शिष्टमंडळ भेटणार नाही. पाहतो आपण जोपर्यंत पोलीस जाऊ देतील तोपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि जिथे पोलीस अडवतील त्या ठिकाणी जेल भरो जे आहे ते आंदोलन करू. मात्र कुठल्या प्रकारचं शिष्टमंडळ जे आहे ते जाणार आहे असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. आता हँगिंग गार्डन पासून जे आहे ते हा मोर्चा जो आहे तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तो त्यामुळे राजभवनाच्या दिशेने हा मोर्चा धडकणार आहे. त्यामुळे पोलिसांची नेमकी काय भूमिका असणार आहे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे. आम्ही बिलकुल सहन करणार सुद्धा सहन करणार. काँग्रेसच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. नाना पटोले या मोर्चाचं नेतृत्व करतात. पोलीस आपल्याला जोवर जिथपर्यंत जाऊ देतील तिथवर आम्ही जाऊ. वर्षा गायकवाड, भाई जगताप. काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे आज आम्ही याच्यावर राजभवनावर जातो. ज्या पद्धतीने राहुलजींना आणि गांधी फॅमिलीला बदनाम करण्याचा जो कटकारस्थान आहे, ज्या पद्धतीने त्यांच्या विरोधामध्ये एक राजकीय शत्रुत्व समजून की त्यांना जे टार्गेट केलं जातं त्याच्या विरोधात गेली चार दिवस तुम्ही साक्षीदार आहात. आज चौथा दिवस आहे. मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर आहेत. पण तुमचं आंदोलन जे आहे ते तीन दिवस ईडी कार्यालयापर्यंत पोहोचलेलं नव्हतं, आज सुद्धा राजभवनापर्यंत पोहोचतील असं वाटतं तुम्हाला? पोलीस प्रश्न तो नाही, ईडी कार्यालयापर्यंत आम्ही पहिल्या दिवशी पोहोचलोच होतो. तुम्हाला दिसलं नाही हा भाग तुमचा झाला, कारण ईडी कार्यालयाच्या खाली आमचे लोक सगळे त्या बॅचवर रस्त्यावर झोपले होते पोलिसांच्या गाडीच्या समोर. हे पाहिलं नाही वाटतं? आज आज जे आहे ते कुठपर्यंत हा पोलिसांचा भाग झाला. पोलिसांनी काय करायचं आम्ही त्यांना कळवलं की आम्ही इथून निघणार आहोत. कुठून? याच्यातून, आपल्या हँगिंग गार्डनमधनं आम्ही तिकडे जाणार आहोत. सो आम्ही कायदेशीर त्यांना पत्र दिलंय, त्याचं आता ते कुठे ते थांबवतायत अडवतायत ते बघू. आम्ही जाणार, आम्ही जाणार. कार्यकर्ते सुद्धा आक्रमक आहे ते पाहायला मिळत आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता कितीही आक्रमक असला तरी त्याच्या हातून कसली चूक होणार नाही, कसली विघातक त्याच्या हातून काही कृत्य घडणार नाही याची जबाबदारी आम्ही. समजा पोलिसांनी जर तुम्हाला मध्ये अडवलं तर काय शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार ना? आपण सगळे यांना भेटणार आहे. राज्यपालांना शिष्टमंडळ भेटण्याची आवश्यकता नाही. हे राज्यपाल दुर्दैवाने असं सांगावं वाटतं. आंधळे, भैरे आणि मुके असे आहेत, कारण याच्या अगोदर सुद्धा आम्ही 25 वेळा भेटलो. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये भेटलो, बाकीच्या सगळ्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये भेटलो, परंतु त्यांनी कधीही आम्ही दिलेल्या निवेदनाला काय केलं हे मला माहीत नाही. पण केंद्राकडनं कसल्याही प्रकारचं
त्याची दखल घेण्यात आलेली नाही असा आमचा आरोप आहे। आज आपण राज्यपालांची आहे ती कुठल्या प्रकारची याच्या मागे सुद्धा आमची दखल घेतली नव्हती, त्यामुळे आज आमचं शिष्टमंडळ जे आहे ते जाणार नाहीये, आम्ही हे आंदोलन जे आहे ते पूर्ण करू असं भाई जगताप यांनी म्हटलेलं आहे। घोषणाबाजी करत एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसचा पाहायला मिळतोय। मुंबईत काँग्रेस